शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या वतीनं रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। सोलापुर छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना फळे बिस्किट पुडे आदींचं वाटप शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सौ अस्मिताताई गायकवाड, रुक्मिणी आलुरे, छाया वायदंडे, दिलशाद शेख, ज्योती बिराजदार, महानंदा सावंत आदींच्या हस्ते करण्यात आलं। येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचं कौतुक करत उद्धवजी ठाकरे साहेब यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। मी लोकमतचाच माजी कर्मचारी आहे, माझे लांब भाऊ आहे। खूप खूप धन्यवाद। यावेळी सौ अस्मिताताई गायकवाड म्हणाल्या की आदरणीय उद्धव साहेबांना अभिप्रेत असणारे 80% समाजकारण शिवसेना महिला आघाडी प्रत्यक्षात उतरवत आहे आणि याच अनुषंगाने हा फळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचंही त्यांनी फळ वाटपास परवानगी दिल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात आलं। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप आणि बिस्किटचे पुढे आदी वस्तू वाटप ठेवलेलं होतं। या कार्यक्रमाचा हेतू असा होता की 80% समाजकारण प्रत्यक्षात उतरवायला उद्धव साहेबांनी शिकवलं आहे आणि उद्धव साहेबांना ह्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद लागावेत यासाठी हा कार्यक्रम आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेला होता। आज जे रुग्ण रंजले गांजले आहेत की ज्यांना कोणी नाही अशा रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही आयोजित केलेला होता। हॉस्पिटलमधील पण ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्याबद्दल त्यांची ऋणी आहे।